या बातमीचे प्रस्तुत करतायत वरुड शहरातील सुप्रसिद्ध खत्री बॅग हाऊस व गिफ्ट अँड खिलोना, वरुड शहरातील एकमेव गृह उपयोगी वस्तूंचे ठोक व चिल्लर विक्रेता। आमचा पत्ता सतीमाता मंदिर जवळ मेन रोड वरुड। वरुड येथील बालमित्र दुर्गा मंडळाने साकारला सुंदर देखावा। दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सुंदर देखावा साकारून वरुडकरांचे वेधले लक्ष। सुंदर देखाव्यातून घडून दिले नागरिकांना शंकर पार्वती यांच्या कुटुंबाचे दर्शन। नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्र उत्सव म्हणजे वरुडकर हे अतिशय जल्लोषात हा उत्सव साजरा करतात। विशेष म्हणजे वरुड तालुक्यातील नागरिकांचं आकर्षण असतं देशमुखपुऱ्यातील बालमित्र दुर्गा मंडळ। दरवर्षी देशमुखपुऱ्यातील बालमित्र दुर्गा मंडळ आपल्या अनोख्या झाकीने वरुडकरांचं लक्ष वेधून घेतात आणि यावर्षी देखील त्याचप्रमाणे सुंदर असा देखावा देशमुखपुरा परिसरातील बालमित्र दुर्गा मंडळच्या पदाधिकाऱ्यांनी साकारलेला आहे आणि या देखाव्याचं उद्घाटन वरुड पोलीस स्टेशनचे कर्तव्य रक्षक ठाणेदार पी आय प्रदीपजीत चौगावकर सर यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि आपल्या सोबत पी आय प्रदीपजीत चौगावकर सर आहेत। सर मला सांगा, आपण आज या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिले, काय मनाला वाटलं हा देखावा? सर्वप्रथम जो देखावा पाहिला इतका मनातून आनंद झाला की श्री सूक्तामध्ये जे देवीचं वर्णन केलेलं आहे, धनदायी अश्वदायी गोदायी महामने धनम धान्यम बहुपुत्र लाभम ऋण रोगादी निवारणम, तर देवीचं जे रूप आहे तसंच भगवती स्तोत्रामध्ये आहे की या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। तर माता पार्वती स्वयंपाक करती आहे, तिच्या एका हातामध्ये शक्तीचं रूप म्हणजे खड्ग आणि त्रिशूल आहे, समोर बाळ गणेश माता पार्वतीला पोळ्या लाटण्यासाठी मदत करतो आहे, समोर एका ओठ्यामध्ये आपल्याला गोठ्यामध्ये गोमाता आहे, तिथे एक वासरू आहे आणि तिथे पण बाळ गणेश आहेत आणि समोर शंकरजी पण एका कोपऱ्यामध्ये दाखवलेले आहेत। शंकरजी दाखवले ना आपण पुढे, हां, तर शंकर पार्वतीचा जो परिवार आहे तो दाखवलेला आहे आणि इतका सुंदर आणि अप्रतिम म्हणजे जो देवी महात्म्य किंवा देवी पुराण यामध्ये जे काही देवीचं वर्णन केलेलं आहे, एक कुटुंब वत्सल मातृरूप, त्यानंतर आपल्या बाळ गणेशाला ती खाऊ घालण्यासाठी स्वयंपाक, म्हणजे खरोखरी हे रूप जे आहे ते मातृरूप आणि शक्तिरूप या दोन्हीचं मिलन करून हा देखावा निर्माण केलेला आहे। हा देखावा अतिशय सुंदर मनमोहक आणि कुठेतरी आपल्या रीतिरिवाज संस्कृती आणि जे काही देवी महात्मा आहेत त्यानुसार आहे, त्याबद्दल खरोखरी म्हणजे मला देखील वाटलं नाही की निलेश माकोडे आणि त्यांचा मित्र परिवार, प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकत नाही, कुबडे भाऊ आहेत, तर हा देखावा अतिशय मनमोहक आहे, म्हणजे मी नक्कीच माझ्या परिवाराला सुद्धा दाखवायला घेऊन येईल आणि या प्रसंगी एवढा संदेश देऊ शकतो की माझ्याकडून 9 दिवस नवरात्राचे, म्हणजेच आपण स्त्री शक्ती आणि मातृशक्तीचं पूजन करतो, तर निव्वळ 9 दिवसच नाही तर नेहमीसाठीच या ज्या आपल्या माता भगिनी आहे तर यांचं आपण खरोखरी पूजनच करायला पाहिजे, कारण शिव आहे तिथे शक्ती आहे आणि जिथे शक्ती आहे तिथेच शिव आहे। नर आणि नारायणी म्हणतात, या देवी सर्व भूतेषु आहे ना, नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, तर प्रत्यक्ष नारायणी देवी नारायणाचे रूप या देखाव्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे, मातृरूप पाहायला मिळालेलं आहे, शक्तिरूप पाहायला मिळालेलं आहे। समस्त देशमुखपुरा जे मंडळ आहे या मंडळांनी अपार मेहनत घेतलेली दिसते। आदरपूर्वक नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता दी। निश्चितच
निश्चितच नवरात्र उत्सवामध्ये नाही तर अख्ख्या 12 महिनेही आपण स्त्रियांचा महिलांचा सन्मान केला पाहिजे असा संदेश पीआय प्रदीपजी चौगावकर सर यांनी दिलेला आहे। आपण याचा आढावा घेणार असावं, मात्र त्याआधी हा देखावा करण्यासाठी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कुठली कसरत करावी लागली याचा देखील आपण आढावा घेणार आहोत। आपल्या सोबत मंडळाचे पदाधिकारी निलेश भाऊ माकुडे आहेत। मला सांगा, किती दिवसापासून आपण हे मेहनत करत आहात? गणपती उठल्याच्या 3 दिवसानंतर, 3 दिवसापासून आतापर्यंत किती पदाधिकारी म्हणजे किती कार्यकर्ते आपले या कामामध्ये लागलेले होते? कार्यकर्ते असंख्य आहे, म्हणजे त्याची गिनती नाही, अगणित आहे। दरवर्षी आपण नवनवीन घेऊन येता आणि पुढच्या वर्षी देखील यापेक्षा काहीतरी असणार का? करू काहीतरी नवीन, गरुडवाशांचा आम्हाला सहभाग जर लाभला तर आम्ही याच्याही चांगलं करायची कोशिश करू पूर्ण। निश्चितच आपण बघू शकतो दरवर्षीप्रमाणे देशमुख पुराणे यावर्षी देखील वरुड तालुक्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि या मंडळात नेमका देखावा कसा आहे याचा आढावा आपण आता घेणार आहोत। बालमित्र दुर्गा मंडळ देशमुख पुरा येथील देखाव्याचा आपण आढावा घेणार आहोत आणि सर्वात आधी जर आपण बघितलं तर सुरुवातीला हत्तीचं दर्शन आपल्याला होतं। हत्तीच्या दोन मोठमोठ्या भव्य दिव्य अशा मूर्त्या या साईडने ठेवलेल्या आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी देखील आहे आणि त्या ठिकाणी देखील आहे। त्याच्यानंतर आपण या पुढे जर लक्ष दिलं तर सुंदर असा छोट्या स्वरूपाचा तलाव या ठिकाणी सुरू केलेला आहे, साकारलेला आहे देशमुख पुऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि या ठिकाणी साक्षात जिवंत बदक या तलावामध्ये आपल्याला दिसतात, बघू शकता आपण ते दोन आहे। आणि त्यानंतर आपण जसजसं या परिसरात मागे वळतो त्या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी गौ मातेचं दर्शन होतं आणि गौ मातेचं दर्शन आपल्याला एक विशिष्ट असं वाटतं, बघू शकता तिथे एक छोटस वासरू देखील आहे आणि त्या वासरासोबत खेळत असलेले गणेशजी देखील आहे आणि त्याच्यावरती जिवंत असलेले कबूतर देखील आहे। निश्चितच हा सर्व देखावा ग्रामीण भागातील आपल्याला वाटतो। त्याच्यानंतर आपण या साईडनं जर बघितलं तर आपण बघू शकतो शंकरजी आणि पार्वती, शंकरजी हे पिंडाची पूजा करत आहे आणि पार्वती माता हे तुळशी पात्रामध्ये, जे सकाळी ग्रामीण भागात आपली संस्कृती आहे पूजा करण्याची, तशा प्रकारे पार्वती माता या ठिकाणी पूजा करत आहे। त्यानंतर आपण जर थोडं आत गेलो तर आपल्याला एक दुर्गा मातेची मूर्ती आपल्याला दिसते। हे जे पूर्ण आपल्याला देखावा हा दिसतोय हा ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील घराचा देखावा आपल्याला दिसतोय। या ठिकाणी दुर्गा माता, गणेशजी आणि त्यांची जे स्वयंपाक घर आपण म्हणू शकतो रसोई त्या ठिकाणी आहे। दुर्गा माता ही या ठिकाणी स्वयंपाक करून आपल्या पुत्राला म्हणजेच गणेशजीला जेवण करण्यासाठी जेवण करून देत आहे आणि त्याचाच आपल्या मातेला गणेशजी हे सहकार्य करत आहे स्वयंपाक करण्यासाठी। त्याच्या बाजूने आपल्याला वाघाचं देखील दर्शन होतं आणि सुंदर असा हा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे। आणि वरतर जर आपण बघितलं तर हनुमानांची मूर्ती आपल्याला दिसते, साक्षात ती मूर्ती खाली उतरते, एक बाजूनी दुर्गा मातेला नमस्कार आणि दुसऱ्या बाजूनी नागरिकांना नमस्कार असा हा देखावा आहे आणि संपूर्ण वरुड तालुक्यातील नागरिकांचं या देखाव्याने लक्ष वेधून घेतलेलं आहे।
आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 93 33 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।